नमस्कार. सुषमाज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला ब्रोकोली कटलेट किंवा ह्याला तुम्ही ब्रोकोली टिक्की पण म्हणू शकता. तर एक ब्रोकोली मी घेतलेली आहे बारीक तुकडे करून. बेसन लागणार आहे आपल्याला, लागेल तसं. कोथिंबीर, ह्या हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे. तुम्ही हवं तर पेस्ट पण घालू शकता. अर्धा लिंबू, एक चमचा आलं लसूण पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा जिरं, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला लागणार आहे. आणि तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. आता सर्वात आधी आपल्याला हे ब्रोकोली आहे मिक्सरमध्ये थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे. अगदी बारीक पेस्ट नाही तर एक दोन वेळा फिरवून असा क्रश व्हायला पाहिजे त्याचा. आता मिक्सरच्या भांड्यात मी ब्रोकोली घालते आणि अगदी हलका एक दोन वेळाच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. ही बघा, ब्रोकोली अशी मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. तुम्ही हवं तर किसून पण इथे घेऊ शकता. मिरची, मुलं ब्रोकोली शक्यतो खात नाही तर मग हे असं तुम्ही करून देऊ शकता मुलांना अशी रेसिपी. कोथिंबीर, धणा पावडर, जिरं पावडर, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला. तुम्ही हवं तर म्हणजे अजून मसाले वाढवू शकता, तुम्हाला चाट मसाला वगैरे हवा असेल तर. सभीप्रमाणे मीठ, लिंबू पिळून घेते आणि आधी हे सगळं मिक्स करून घेते, मग आपण ह्यामध्ये लागेल तसं बेसन ॲड करणार आहोत. म्हणजे त्याला चांगली बाइंडिंग येईल आणि टिक्की छान वळता येईल. तुम्ही ह्यामध्ये पनीर किंवा गाजर, म्हणजे शिमला मिरची, कॉर्न, तुम्हाला जे आवडेल ते घालून कटलेट्स बनवू शकता ह्याचे. आता यामध्ये मी बेसन घालते आणि हातानेच मिक्स करते, म्हणजे चांगलं मिक्स करता येईल सर्व. थोडं थोडंच घालायचं आहे. ब्रोकोली धुतल्यानंतर पाणी त्याचं पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे, नाहीतर मग एकदम पाणी पाणी होईल, त्याचं पाणी सुटेल त्याला. आणि मग मिक्सरला फिरवायचे. आता हे चांगलं मी मिक्स करून घेते. अजून बेसन लागेल. हे बघा, आता याचा चांगला शेप देता येतोय. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही करू शकता. मी गोल गोलच असे करते आणि आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे. हे बघा, सर्व आता मी असे तयार करून घेते. हे बघा, सर्व कटलेट्स मी असे तयार करून घेतले आहेत. आता आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहे. मी आता पॅनमध्ये तेल गरम केलं आहे आणि एक एक कटलेट असा सोडते आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला मस्त खरपूस असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि थोडेसे पातळच करायचे, म्हणजे मग चांगले शिजतात ते आतमध्ये आतपर्यंत. तर लो फ्लेमवर आपण फ्राय करून घेऊया. चला, तर आता 5 मिनिटं होऊन गेली आहेत आणि आता आपण चेक करूया. तर मस्त आता खरपूस झालेले आहेत. एकदम लो टू मीडियम फ्लेमवर मी फ्राय करून घेतलेत, म्हणजे मस्त शिजतील ते. आता दुसरी बाजू पण अशीच मी फ्राय करून घेते. चला, तर आता दुसरी बाजू पण आपण चेक करूया. तेव्हा मस्त आता दोन्ही साईडने आपले हे कटलेट झालेले आहेत. आता मी काढून घेते. हे बघा,
मस्त ब्रोकोली टिक्की ब्रोकोली कटलेट तयार आहेत. मुलं मागून मागून खातील जर ही रेसिपी केली तर. आणि तुम्हाला तक्रार पण नाही राहणार की आमच्या घरात कोणी ब्रोकोली खात नाही. तर बघा कशी वाटली ही रेसिपी, नक्की करा आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.